लोकशाहीमध्ये कोणाचेही काही खपवून घेतले जाणार नाही असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे। महाविकास आघाडीचे नेते असतील, महाराष्ट्राचे नागरिक असतील, कर्नाटकच्याही लोकांना कुठेही जायला देशामध्ये मुभा आहे, तसेच महाराष्ट्रातल्या पण जनतेला देशात कुठल्याही भागामध्ये जाण्याची मुभा ही दिली पाहिजे। हे पुढे काही तिथं जर आमचा मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निमित्तानं तिथं एकत्र येऊन आपला आवाज उठवण्याचं काम करत असेल, लोकशाही मार्गाने करत असेल, संविधानाने सांगून दिलेल्या दिशेप्रमाणे करत असेल, घटने कायद्याप्रमाणे करत असेल, तर हुकुमशाही कशी चालेल? अडवणूक कशी तुम्ही करता? कर्नाटकच्या एका राज्या जिल्ह्यातले जिल्हाधिकारी त्यांना बॅन का करतात? तेही बरोबर नाही आहे, हेही लोकशाहीमध्ये कुणी खपून घेणार नाही। आणि त्यावेळेस ठरलेलं होतं असं आम्हाला मीडियाच्या माध्यमातून कळालं, तर आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काय तिथं ठरलंय हे सांगितलं पाहिजे। आणि जर ठरलं असेल तर कुणीच कुणाला अडवायचं नाही, तर मग कुणी ज्यांनी अडवलंय त्यांच्यावर काय ॲक्शन घेणार हेही आम्हाला कळालं पाहिजे। विधेयक आल्यानंतर आम्ही सगळेजण त्या विधेयकाचा अभ्यास करू, जे राज्याच्या हिताचं असेल, या राज्यामध्ये पारदर्शक कारभार होण्याच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं असेल, सर्वांना मदतीचं असेल, तशा प्रकारची बिलं पास करण्याच्या करता विरोधी पक्षाचा विरोध असण्याचं काही कारण नाही। पण एखादे काही वेगळ्या पद्धतीचं विधेयक आणायचं आणि त्याचा वापर विरोधकांना कुठंतरी अडचणीत आणण्याच्या करता, विरोधकांच्या मागं कुठंतरी चौकशीचा ससेमिरा लावण्याच्या करता जर कुणी करणार असेल तर ते पण चालणार नाही लोकशाहीमध्ये। एवढंच आमचं म्हणणं। वोट तुम्हाला जे बांधायचं ते बांधा ना, आणि लवासात काही चुकलेलं असेल तर कुणी चुका केल्या त्याही जनतेच्या समोर येऊ द्या, असं मोघम का बोलतात? असं संशयाची सुई त्या ठिकाणी कुणाकडतरी जाईल असं का वागताय? आज राज्याचे प्रमुख आहात, उभा महाराष्ट्र तुमच्या हातात आहे, सगळ्या यंत्रणा राजकीय तुमच्या राज्य सरकारच्या तुमच्या हातामध्ये, चौकशी करा। 6 महिने झाले, 6 महिने काही थोडे दिवस झाले नाही। आणि काल आम्ही विरोधी पक्षाच्या आमचे दानवे साहेब असतील, नाना असतील, बाकीच्या सगळ्यांनी आम्ही जे काही मुद्दे उपस्थित केलेले होते त्या मुद्द्याला सडेतोड उत्तर देण्याच्या ऐवजी लवासा आणि बाकीचं काहीतरी काढून काहीतरी तिथं